जागतिक फार्मासिस्ट दिवसानिमित्त त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी जळगावतर्फे युवा शक्ती फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडिया यांना त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रांजळ घोलप यांच्या हस्ते त्रिमूर्ती कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. कावडिया यांनी मागील 6 महिन्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शिवसेना जळगाव व युवा शक्ती फाउंडेशनतर्फे लॉकडाऊन काळात जळगावकर नागरिकांसाठी जे सामाजिक व आरोग्यदायक कार्य केले त्याकरता सदर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. गरजूंना जेवण, किराणा, सॅनिटायझर, मास्क वाटण्यात आले. होम क्वारंटाईन करण्यास अनेक लोकांना मदत केली. यासह लोकांना कोरोनाग्रस्त रुग्णांना दवाखान्यात भरती होण्यासाठी योग्य ती मदत केली. यासह लॉकडाऊन वेळी नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी पासेस काढण्यास सहकार्य केले. त्याकरता सदर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी. शुभमङ्गलम् नक्षत्रमङ्गलम् अलङ्कारमङ्गलम् रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ.